हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अनादर व्लॉग। सो आज आम्ही चाललो आहे मुंबईला। खूप दिवसापासून ॲक्च्युली प्लॅन करत होतो मुंबईचा की जाऊ जाऊ, बट फायनली आज दिवस आला आहे। ॲक्च्युली आमचे फ्रेंड्स पण सोबत आहे, सो वी थॉट की जायला हवं, कारण की दोघं दोघं जायला खूप जिवावर येत होतं। सो आम्ही ते कॅन्सल करत होतो, बट इट्स टाईम टू गो नाव। सो आता वाजले आहेत 7-8 वाजताची आमची बस आहे, आम्ही ट्रॅव्हल्स बुक केली आहे। ट्रेननी जाणार होतो अगोदर, पण ट्रेनचे काही तिकीट्स आम्हाला काही भेटले नाही, सो आम्ही बसची बुकिंग केली आहे। सो रेडी झालो आहे। खूप जास्त थंडी आहे, दिवसभर तर खूप गरम होते, माहीत नाही मुंबईचं क्लायमेट वेदर कसं असेल, बट स्वेटर वेटर सगळं कॅरी केलं आहे। लेट्स सी, बघा किती धुकं धुकं पण दिस। सकाळचा व्ह्यू खूप खूप छान दिसतो, आणि आमचं नाईट शिफ्ट असल्यामुळे आम्हाला सकाळ बघायलाच नाही मिळत, असं होते की डायरेक्ट दुपार, आम्ही 11-12 वाजताच उठतो डायरेक्ट, बट खूप छान वाटतं सकाळी सकाळी उठून। सो लेट्स गो। आता आम्ही कॅब बुक केली आहे, कॅब मीन्स ऑटो। सो आता ती येईल 10 मिनिटात, देन वी विल गो। लाईट गेली, लाईट पण गेली, हाय। आता अंधारात तू गॉगल का घातलंय? बाहेर घाल ना। एक तर ही लॅपटॉप बॅग घेतली आणि ही छोटीशी बॅग आहे। ॲक्च्युली अगोदर विचार केलेला की मोठी व्हील बॅग घेणार, बट म्हटलं की एवढं मोठं मोठं कॅरी होईल, सो म्हटलं छोटे छोटे बॅग्स घेऊ। 2 दिवसासाठीच चाललं आहे आणि काही शॉपिंगचा काही मूड आहे नाही। सो आम्ही पोहोचलो आहे, बट आमची बस त्या साईडला आहे आणि आम्ही थांबलो आहे इकडे। सो आता तिकडच्या साईडला ऑटो टर्न नाही घेणार, कारण की इथे हवालदार आहे, पोलीस आहे, सो ते लोक रिस्क नाही घेऊ शकत। सो आम्हीच विचार केला की आम्ही पायी पायी जाऊ। काय बघत तू पण असं कर, जास्त भूक लागली आहे यार। तरी चहा जर चहा पीत बसलोस तर ना, तर भेटलीच नसती गाडी, ते थांबलीच नसते आपल्यासाठी। जास्त तर बघू, जे आमचे फ्रेंड आहेत जर त्यांनी आमच्यासाठी काही आणलं खायला सांगितलं फोन करून। तुझं पण तोंड बघू दे रे। अरे आम्हाला तर वाटलं की इथूनच 8 वाजता तरी बरं झालं, आम्ही लवकर निघालो म्हणून। छान आहे ना टेस्ट, फायनली भेटले ब्रेकफास्ट करायला। गाडी आता ॲक्च्युली 20 मिनटं थांबलेली आहे, तर आम्ही ते
रिलॅक्स करायसाठी थांबलो. ॲक्च्युली आम्हाला वॉशरूमला वगैरे जायचं होतं, सो त्याच्यासाठी चल तिकडे तिकडे. ॲक्च्युली गाडीमध्ये एवढी जास्त थंडी होती ना, कंट्रोलच नव्हतं, मला तर बिलकुल कंट्रोल होत नाही. सो आता इथे थांबली आहे, त्याच्यामुळे आम्ही जाऊन वगैरे आलो आहे. आता काही खायचं वगैरे तर नाही आहे, कारण की पोहे खाल्लेले. आता चहा वगैरे घेऊ, पण मी आता पाणी नाही पिणार आहे, कारण की अजून 2.5-3 तास मे बी लागेल. सो बघू. ॲक्च्युली खूप जास्त रश आहे आणि म्हणून आम्ही पार्सलच घेऊन चाललो आहे, कारण की 10:20 पर्यंत गाडी थांबणार होती, आता 10:18 झाले. इथे थांबून जर आम्ही खायला बसलो तर गाडी सुटून जायची. सो आता हे दोघं चहा वगैरे घेऊन येतील. आम्ही चाललो आहे बस जवळ. आपली बस हाईट आहे का? पुण्यामध्ये एवढं छान वाटतं ना, असं वाटतं आतमध्ये जावंच नाही, बट वी हॅव टू गो. गाडी तिथे थांबली आहे आणि याच्यामागे ही गाडी थांबलेली होती लाल कलरची. सो आम्ही घाबरलो थोड्या वेळेसाठी की गाडी सोडून गेली की काय. मी जाऊन बसते आता, ते लोक येत बसते, कारण की माझ्या हातात हे पार्सल पण आहे, ते उभं घेऊन मला कंटाळा येतो. हे चला आपण चौघर आलोय, ते चला म्हणतंय, इथे म्हणतात चला. सो फायनली वी रीच टू मुंबई. आता व्हिडिओ काढायला घेतला आणि यांचं फायनल झालं वाटतंय. मला तर ऍक्च्युली हॉटेलला जायचंय आणि ऑटो फायनल होत आहे. आम्ही पोहोचलो आहे आता हॉटेलला आणि सागर घाबरला का? अरे बापरे, खूप मोठी बिल्डिंग आहे रे बाबा. तुझा व्हिडिओ काढू का? स्टायलिश सागर चाललाय. तुमचं तर अजून इंट्रोडक्शन नाही दिलंय, जेवताना देणार. क्विक रूम टूर देते मी आता. क्विक साठी काही असं नाही आहे, एंट्री केल्याबरोबर संपलं. वॉशरूम छान आहे. डबल बेड आहे इथे आणि बाकी विंडो आहे, छान वाटते थोडस बाहेरच दिसत ना व्ह्यू. असं वाटत एंट्री केल्याबरोबर संपलं ना. आम्ही हॉटेलमध्ये चेक इन वगैरे केलंय, आता आम्ही जेवायला चाललोय लंचसाठी. तर आम्ही हॉटेल शोधतोय की कुठे, चालत चालत चाललोय. इथे साईडला डॉमिनोज पण आहे, बट डॉमिनोज आता पिझ्झा खायची काही इच्छा नाही आहे. प्रॉपर जेवण करू, त्यानंतर बघू काही स्नॅक्स वगैरे काही नंतर खायचं असेल तर. बट आता जेवण केल्यानंतर मग रूममध्ये जाऊ, रेडी होऊ, फ्रेश होऊ आणि मग परत फिरायला निघू. ट्रॅव्हल्समध्ये जी थंडी वाटत होती ना आणि आता बाहेर आल्यावर किती गरम होत आहे. मी याच्यात सांगत आहे, मी ऑडियन्सला सांगत आहे. आणि आमच्या सोबत आहे दोन सेलिब्रिटीज. दोन सेलिब्रिटीज आहे आमच्या सोबत. एक आहे सागर, हाय कर. हा सेलिब्रिटीजनी गॉगल घातले. दुसरी सेलिब्रिटी हिरोईन काजल. आपण किती वर्षांनी भेटलो रे? 2 वर्षांनी भेटलो ना. जी आमची जी फर्स्ट लग्नानंतरची जी फर्स्ट ट्रिप होती दिवेगरची, जे व्लॉग माझ्या चॅनलवर आहे, माझं फर्स्ट ट्रॅव्हल व्लॉग ते दिवेगरला होतं आणि ते आमच्यासोबत हे दोघेच होते. आणि त्याच्या 2 वर्षानंतर आता आम्ही मुंबईला आलो आहे परत. बघू आता त्याच्यानंतर परत किती वर्षांनी भेटणार आहे तर.
कुठे इथेच ना गुरुकृपाला. वाव क्रिसमस वाइब. वाव किती छान वाटत ते छोटस. किती वाजले आता? तीन वीस. आम्ही जेवण वगैरे करून आलो. मला काही एवढं जेवण नाही आवडलं. तुला ठीक होत म्हणजे एवढं काही खास नव्हतं. क्वांटिटी खूप जास्त कमी होती. एक्सपेन्सिव्ह होतं थोडं जेवण. हा ना मला तर तर मुंबई आहे तर काय कुठेतरी. ऍक्च्युली हॉटेल ते हॉटेल नाही काय होत ते पब टाईप मध्ये होत. ऍक्च्युली आम्ही रेस्टॉरंट बघत होतो पण इथे जवळपास तेच एक हॉटेल अवेलेबल होत. सो दाल तडका आणि दाल तडका छान होता. मला काही भाजी वगैरे एवढी नाही आवडली. बट इट्स ओके. खूप सकाळपासून भूक पण लागली होती कारण की आम्ही फक्त पोहे खाल्लेले आणि तेव्हा सँडविच खाणार होतो ते पण आमचं कॅन्सल झालं कारण की खूप जास्त लेट झालं होतं तर आम्ही घाईघाईत निघालो. सो यांनी वडापाव वगैरे खाल्ला. आम्ही चहा घेतलेला. चहा तर एक नंबर बकवास. वाटलंही नाही की ते चहा होता म्हणून. कसला चहा होता काय माहिती. मग भूक जास्त लागलेली त्याच्यामुळे ठीक आहे आता काहीतरी तर खायचं होतं. आता 3:20 का 3:15 झालं. किती झालं? 3:18 झालंय. तो आम्ही 4:15 निघू. अजून काही डिसाईड नाही झालं की कुठे जायचं पण आता म्हणतात हे लोक की बँड कुठे बँड स्टँड मन्नत वगैरे तिकडे म्हणजे जेवढे सेलिब्रिटीजचे घर वगैरे आहे तिकडे थोडंफार एक्सप्लोअर करू मग जुहूला जाऊ. जुहू बीचला येस. तिथे बघू आता काय काय आहे अवेलेबल. मी तर 2 वेळा मुंबईला आली आहे तशी. एकदा माझ्या दादासोबत आली होती आणि एकदा माझ्या मम्मी पप्पासोबत फॅमिली ट्रिप. आता विचार केला की चल आता इसके साथ भी आना पडेगा ना म्हणून आली. 2 दिवसाची ट्रिप आहे. माहीत नाही किती फिरणार आणि किती नाही. सो लेट्स सी की जाऊ दे मजा करूयात. कुठे फिरायचं माहीत नाही. रस्त्यावरच हिंडायचं आहे आता. सो आता मी छान रेडी होणार आहे. सो रेडी होने के बाद मिलूंगी. बाय.